साइड बॉल ऑफ स्टंपवरती बॉल पिच करण्याचे ते प्रयत्न करत असताना गोलंदाज कैलास आणि हे दोन्ही चेंडू मात्र थोडेसे खराब फेकलेत. व्हाईट बॉल दोन्ही देखील चेंडू. आज टीममध्ये किरण नाही आहेत आणि लखन देखील नाही आहेत, दोघांची कमी. खरं तर दोघं देखील खूप चांगला खेळ करतात. किरण मुख्य गोलंदाज आहे टीम संजय स्पोर्ट्स सावधचा. आज किरणची नक्कीच कमी टीमला भासत असेल. हो, यावेळेस इम्पॅक्ट पाहावा लागेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लगातारचे तिन्ही चेंडू थोडे शॉर्ट स्टंपवरती पिच केलेत आणि तिन्ही चेंडू पंचांनी दंडित केले बॉलरला. तिन्ही बॉल्स इथे व्हाईट फेकत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्याच्या बॉलिंग मार्कवरती बॉल रेडी डावाजून पंचांच्या. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेस बघा आता वेगाने हा चेंडू फेकलाय. हा जातोय डॉट. धावसंख्या 3 आकड्यावरती. केपी ट्रॉफी 2021, केपी चषक, एक जबरदस्त अशी स्पर्धा. भरपूर मोठ्या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळत आहे. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस हा चेंडू हवेत. समोर फिल्डर आहेत, जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत एक रन तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल होत नाही, फक्त एक रन बॉल टीमला मिळेल. धावसंख्या 1 रनने पुढे सरकते. 4 आकड्यावरती टीमची रोडल आतापर्यंत पोहोचली आहे. जबरदस्त अशी मॅच, दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला मॅचमध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या 4. हो, यावेळेस सुरेख फटका. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट मॅच मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉल चेंडू मात्र सीमार्षाच्या बाहेर मारताना कैफ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढली 4 धावांनी. 8 आकड्यावरती, 8 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती बॉल रेडी डावाजून पंचांच्या. राईट मोर द विकेट. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. लेग स्टिक दाखवली होती आणि ती एसटी वाकवली गोलंदाज कैलासने. फलंदाज बाद. तर धावसंख्या दाफलकावरती आतापर्यंत 8 आकड्यावरती स्थिर. अजूनही 2 चेंडू षटकात जे बाकी आहेत. गोलंदाज कैलास यांच्या खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस विकेट घेण्यामध्ये त्यांना यश होते. अतिशय चांगली गोलंदाजी. जर तुम्ही पाठीमागची तिन्ही दर उघडी ठेवाल तर चोरी 100% होणारच. आणि ते पाठीमागचे तिन्ही स्टम्प्स दाखवले होते गोलंदाज कैलासला कैफने. आणि ते त्याचे स्टम्प्स इथे उद्ध्वस्त करत असताना यश मिळालंय ते म्हणजे कैलासला. पहिले तिन्ही चेंडू वाईट फेकले कैलासने, थोडीशी खराब सुरुवात केली. परंतु तदनंतरचे चेंडू काय पिच केले बघा. अप्रतिम गोलंदाजी, वाखडण्याजोगी बॉलिंग इथे करत असताना गोलंदाज कैलास आपल्याला पाहायला मिळतोय. जे त्यांनी गमावला अगोदरच्या काही बॉलवरती आपल्या टीमसाठी या येणाऱ्या चेंडूमध्ये तो कमवून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्याच्या बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रेडी डावाजून पंचांच्या. स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल तो नवीन आलेला रमेश. रमेशसाठी हा देखील चेंडू जातोय डॉट. गुड बॉलिंग परफॉर्मन्स, अतिशय चांगली गोलंदाजी. संजय स्पोर्ट्स सावध या विभागामध्ये खेळत असताना एक वेगळा दबदबा या टीमचा राहिला आहे. हा विभागच नव्हे तर विभागाच्या बाहेर देखील खूप चांगला परफॉर्मन्स संजय स्पोर्ट्स सावध टीमचा सातत्याने आपण पाहत असतो. आणि आज केपी ट्रॉफीमध्ये त्यांचा परफॉर्मन्स देखील ओव्हरऑल चांगला पाहायला मिळतो आपल्याला या पहिल्या ओव्हरमध्ये. ओव्हर द विकेट. ओ, सुरेख चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. अगदी चेंडू जमिनी लगत राहिला टप्पा पडल्याच्यानंतर. फर्स्ट ओव्हर फिनिश पहिल्या ओव्हर नंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. बी बॉईज टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे तब्बल धावफलकावरती पाहायला गेले तर 8 धावा.
पहिल्या ओव्हरच्या नंतर धावसंख्या 8, षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती रोहन येतो. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर रोहनकडे चेंडू सोपवला. षटक क्रमांक 2 मध्ये चला फास्ट खेळा, टीम सावध विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका. ओ यावेळेस सुरेख चेंडू जातोय डॉट. हॅलो, यावेळेस बॉलिंग मार्कवरती बॉल रेडी. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं येत आहे चेंडूवरती. जोपर्यंत चेंडू उचलतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा अवधी आणि दोन धावा अतिशय वेगाने मैदानामध्ये कम्प्लीट होत आहेत. दोन धावांनी धावसंख्या धावफलकावरती पोहोचते, ती म्हणजे जर आपण पाहायला गेले तर टीमची टोटल धावसंख्या 10 धावा. षटक क्रमांक मार्ग मैदानामध्ये मार्गस्थ आहे दुसऱ्या बॉलरचं आणि धावसंख्या 10 या आकड्यावरती. एका बाजूला अजोली आहे, दुसऱ्या बाजूला टीम सावध. दोन भलाटे संघ एकमेकांच्या अगेस्टच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि टीम 10 या आकड्यावरती आतापर्यंत पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू हवे, झेलची शक्यता, फलंदाज बाद. तर धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती स्थिर. दोन गडे देखील टीम यावेळेस लाईन पावी लागेल पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा. यावेळेस आमचे पंच बघू शकता आपण निल्सनजी मडवी, अतिशय चांगली पंचांची भूमिका. व्हाईट बॉलचा पंचा इशारा, स्कोर पोहोचतो म्हणजे एका धावेच्या सहाय्याने तब्बल 11 आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अतिशय ऊन, खरं तरी स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट होती, परंतु काही कारणास्तव स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट शॉटमॅनला फिल्डर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता तिथे, परंतु नकार दिला कैलासांनी. तोपर्यंत एकच रन या बॉलवरती कम्प्लीट, 1 रनने टीमची टोटल धावसंख्या पोहोचते धावफलकावरती एकंदरीत 12 आकड्यावरती. एकेका धावेने मात्र संघ पुढे सरकतो. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ आहे आणि टीम आतापर्यंत 12 आकड्यावरती पोहोचली आहे. बॅटिंग करणारी अर्जोली, अर्जोली विपक्ष एक मैदानामध्ये आपल्याला सावध. एका बाजूला संघ भिवंडी विभागातील आहे, दुसऱ्या बाजूला पडगाव विभागातील संघ. दोन मोठे संघ एकमेकांच्या अगेन्स्ट पाहायला मिळत आहेत. हा देखील जातोय डॉट. डावाताचे गोलंदाज, प्रचंड वेग आहे बॉलिंग मध्ये, व्हेरिएशन आहे आणि हा देखील चेंडू फेकलाय निर्धाव. काय सुरेख गोलंदाजी होते बघा. धावसंख्या 12 आकड्यावरती स्थिर आहे. आतापर्यंत षटकात फक्त 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज रोहनने. पुढचा बॉल खात्यात परिवर्तन केलं, भरपूर लांब नो बॉलचा पंचांचा इशारा, त्यामुळे पुढचा बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, येणारा बॉल फ्री हिट. आता फ्री हिटच्या चेंडूवरती बघायचं कशी टीमची कामगिरी असेल. थोडासा खराब बॉल फेकला, ते रिव्हर्स खेळण्याचा देखील प्रयत्न केला होता बॅट्समनने, परंतु तो प्रयत्न त्यांचा फसतो. तोपर्यंत येतोय डॉट. धावसंख्या 1 रनने पोहोचते ती म्हणजे तब्बल 13 आकड्यावरती. दोन गडे आतापर्यंत टीमचे बाद झालेत आणि टीम 13 आकड्यावरती आपल्याला पोहोचत असताना पाहायला मिळते. पुण्याच्या बॉलिंग मार्कवरती बॉल रेडी, पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म
ओवर द विकेट यावे सुरेख फटका ऑन साइड ला गॅप शॉट सिलेक्शन जोपर्यंत फिल्डर पोहोचतील तोपर्यंत दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर दोन ओव्हरचा काही फिनिश आणि पहिल्या दोन ओव्हर नंतर 17 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बी बॉईज अर्जोली संघ। अतिशय चांगली गोलंदाजी दिगंबर येतात षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग मार्क वरती टीम संजय स्पोर्ट्स सावध या संघाकडनं मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त अशी स्पर्धा जबरदस्त असं आयोजन या स्पर्धेचं केपी ट्रॉफी 2021 यानंतर मॅच असेल बॉलिंग मार्क वरती बॉल रेडी ओ पहिला चेंडू क्लीन बॉल्ड फलंदाज बाद झालाय तिसरा धक्का लागतोय अर्जोली टीमला फलंदाज बाद नवीन फलंदाज राजा मैदानामध्ये येतोय धावसंख्या स्थिर धाफलकावरती 17 पहिल्याच बॉलवरती एक मोठा गडी बाद केलाय पहिल्याच बॉलवरती मोठं यश आपल्या टीमला मिळवून दिलं ते म्हणजे गोलंदाज दिगंबरने पहिल्याच बॉलवरती राजा नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेत सतरा ही धावसंख्या धाफलकावरती पाहायला मिळते डाव्या बाजूने पंचांच्या बॉलिंग मार्कवरती बॉल रेडी स्ट्राइक एंडला बॅट्समन असेल तो म्हणजे राजा जो मात्र नुकताच आलाय मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेट ओ यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न थोडेसे चुकले लास्ट मुमेंटला हा जातोय मैदानामध्ये डॉट खूप चांगली गोलंदाजी दिगंबर करतात मैदानाच्या म्हणजे 17 या धावसंख्येवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते 17 या धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते भरपूर मोठं आयोजन या स्पर्धेचं पंडितदादा गोडे या स्पर्धेचे सर्वे सर्वा या स्पर्धेचे आधारस्तंभ या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या संकल्पनेतनं ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 17 पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरती बॉल रेडी ओव्हर द विकेट यावे सहा चेंडू ऑन द टॉस होता या बॉलला फेकून दिले डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बिग हिट सिक्सर षटकार पुण्याचा बॉलिंग मार्क होते दिगंबर रेडी राईट मोर द विकेट काढून नेक्स्ट बॉल ओ ज्यावेळेस ऑन साईडला खेळत आहेत ग्राउंड शॉट जमिनी लगेच फटका जातोय तो म्हणजे समोर लॉंग ऑन मध्ये फिल्डर तिथे आहेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना तोपर्यंत एकच धावा बॉलवरती कंप्लीट एक रनने टीमची टोटल धावसंख्या पोहोचली धावफलकावरती ती म्हणजे एकंदरीत जर आपण पाहायला गेले तर 24 धावा 24 धावसंख्या 24 या आकड्यावरती पोहोचली आतापर्यंत 24 धावा टीमची धावसंख्या टोटल आतापर्यंत पोहोचली आहे बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रेडी पुन्हा एकदा स्ट्राइक इनला बॅट्समन
हो यावेळेस अपील करताय हलकीशी, परंतु चेंडू अगदी स्टम्पच्या वरून जातोय. हा मेल डॉट डॉट आलाय. आतापर्यंत गोलंदाजांनी बॉल फेकलेत 5, धावसंख्या 24 या आकड्यावरती खूप चांगली गोलंदाजी. बघा एक षटकार आला तरी देखील काय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत, फक्त त्याने धावा खर्च केला. जर पाहायला गेलं तर आपण गोलंदाज दिगंबरने तर 7 रन्स फक्त खर्च केले, त्यात एक षटकार, सुरेख कमबॅक. 24 या आकड्यावरती टीमची टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. थोडासा फिल्डिंगमध्ये बदल, क्षेत्ररक्षण फिरवलं जातं, जो मात्र शॉट फायनलीला फिल्डर जातो, थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सरकलाय, एक स्क्वेअर लेगला, एक डीप मिडवे घेतला, एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफ ला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती बॉल रेडी, डाव्या बाजूने पंचांच्या रटे मोरती विकेट दिगंबर. नेक्स्ट बॉल, ओ सुरेख चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅट मात्र आडवी फिरवली होती बॅट्समनने. आपल्या भाषेत झाडू शॉट झाला आपण म्हणतो, त्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय या मैदानाचे चित्र, एकच रन मिळतोय टीमला. 3 ओव्हरचा खेळ फिनिश आणि 3 ओव्हरनंतर धावसंख्या धावफलकावरती 25, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम बॅटिंग करणारी अर्जोली, खूप चांगली कामगिरी अर्जोलीच्या माध्यमातून होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रेडी, पुन्हा एकदा डाव्या बाजूने पंचांच्या स्ट्राइक इनला बॅट्समन आहे, जो म्हणजे पिंटो, क्या राजा पिंटू. कामगिरी चांगली करावी लागली यांना, यावेळेस ऑन साईडला खेळत आहेत, फिल्डर तिथे आहेत, खूप चांगली फिल्डिंग. या शेवटच्या ओव्हरमध्ये निखिल आले बॉलिंग मार्कवरती, या लास्ट ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये सत्याने निखिल शेवटचे षटक फेकत असतो सावध टीमसाठी, आणि आज देखील डेथ ओव्हरमध्ये त्याला षटक सोपवलं गेले. ज्या प्रकारे भारतासाठी जसप्रीत बुमराह डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहेत, त्याचप्रकारे इथे टीम सावधसाठी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आहे निखिल, त्यालाच हे षटक सोपवलं आहे. आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे, स्कोर 26, 26 या आकड्यावरती टीमची धावसंख्या पोहोचली आहे. हो यावेळेस तिखट बाउन्सर केला होता, एकच रन तोपर्यंत कम्प्लीट, एकापेक्षा जास्त नसेल. एक एक रनने मात्र ही धावसंख्या पुढे सरकते, आतापर्यंत संघ 27 या आकड्यावरती पोहोचलाय. शेवटची ओव्हर आहे, कुठं वेळेस लागतील धावा, कारण भरपूर ऊन, खरं तर हे सर्व खेळाडू इतक्या उन्हात खेळ करतायत ती फार मोठी गोष्ट आहे. कारण की जेव्हा आपण क्रिकेटचा सीझन खरं तर पाहतो, आपण फेब्रुवारीपर्यंत भरपूर डे मॅचेस होतात, पण जसा फेब्रुवारी ओलांडतो जसा मार्च येतो, तसे मात्र नाईट क्रिकेट मोठ्या संख्येने सुरू होतं. कारण की मार्चपासून जे ऊन वाढत जातं ते मेपर्यंत तसंच राहतं. कारण की आताच बघा मार्चमध्ये जेवढी हालत आहे सर्वांची, इतकं ऊन आहे तर मेमध्ये किती ऊन असेल. त्यामुळे इथून नाईट मॅचेस मोठ्या संख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आपली स्पर्धा देखील नाईटच होती, काही कारण असतो, कोविडमुळे परमिशन्स काही मिळाले नाही, त्यामुळे स्पर्धा आपली डे फ्रंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उडवलं ऑन साईडला, मिस टाइम, फिल्डर आहेत तिथे, परंतु जातोय बॉल डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, 7 धावांसाठी षटकार. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य समीर बाबन गोडे यांचे ते आगमन झालेलं आहे, मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानार्पण व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. निखिल षटकार आलाय निखिलला, बघा यावेळेस बॅटचा फेस इथे ओपन करत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. षटकार कुठलाय, नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. हो यावेळेस ऑन साईडला बॉलला पुण्याचा फेकून दिले, बरोबर मोठी गॅप, हा देखील जातोय सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, KP4.
धावसंख्या 37 या आकड्यावरती पोहोचली आहे. पुण्याच्या बॉलिंग मार्गवरती बॉल रेडी ओवर द विकेट. हा देखील बघा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल वाईड. ऑन साइड ला खेळतात फिल्डर जिथे आहे तोपर्यंत एक रन कंप्लीट. एक जाव षटक संपलेत मैदानामध्ये 4 आणि 4 ओव्हर नंतर टीमची टोटल धावसंख्या पोहोचली फलकावरती जी म्हणजे 2 रन्स कंप्लीट झाले. तिसऱ्या धाव्याच्या पर्यंत बॅट्समन आउट झालाय आणि 2 धावांनी संघ पोहोचलाय तो म्हणजे तब्बल 39 या आकड्यावरती आणि 40 धावांचे टार्गेट असेल सावध या टीम समोर. सर लगेच फिल्डिंग लावा. 40 धावा झाल्या 41 धावांचा टीम समोर टार्गेट आहे. सापडे संघ आपण रेडी राहायचं जी टीम जिंकेल संघासोबत तुम्हाला खेळावं लागेल. रेडी राहा माफ करा तुम्ही रेडी राहा. सापडे टीम त्यांचा कॅप्टनच आपले चला पंच आहे त्यामुळे संपूर्ण टीम रेडीच असेल तत्क्या वाद नाहीये. या या एक्केचाळीस धावांचं स्वप्न मनाशी बाळगून ओपनिंगसाठी एका बाजूला कैलास दुसऱ्या बाजूला फलंदाज निखिल येतोय सलामीला.
चलो लगे सामने ला सुरत करा पहिल्या षटकात पिंटू पिंटू होते पहिल्या षटकात बॉलिंग मार्क वरती टीम समोर टार्गेट आहे ते म्हणजे 41 धावसंख्येचं 41 टू टार्गेट फर्स्ट बॉल डाबाजून पंचांच्या ओवर द विकेट कडनं बॉलिंग मार्क वरती बॉलर रेडी स्ट्राइकला बॅट्समन असेल तो म्हणजे कैलास 41 या धावसंख्येच्या टीम समोर टार्गेट आहे राइट ओवर द विकेट ओ यावेस बॅटन पायाच्या मधी चेंडू पिच खेळला धाव घ्यायची की नाही असं प्रश्नचिन्ह काय फिल्डिंग केली बघा तिथे येतोय डॉट निर्धाव चेंडू पहिला चेंडू इथे मात्र खूप चांगला पिच खेळलाय डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 41 धावांचा टीम समोर टार्गेट 41 सपाटला करत असताना आतापर्यंत डॉट बॉलची मैदानामध्ये सांगत होते पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने बॉलिंग मार्क वरती बॉल रेडी राईट एम ओवरती विकेट कडून रेडी होतोय नेक्स्ट बॉल यावेळेस ऑन साईडला फिल्डर आहेत तिथे डीप मध्ये चेंडूवरती जोपर्यंत येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट दुसरा धावेचा प्रयत्न होईल का बघायचंय वेगाने थ्रो तर झालाय दोन धावा देखील मैदानामध्ये कंप्लीट होत आहेत एकेरी दुहेरी धाव क्रिकेटच्या खेळामध्ये अत्यंत महत्वाचे असते आणि एक दोन दोन धावाने संघ आतापर्यंत पोहोचतो म्हणजे दोन आकड्यावरती धावसंख्या दोन आकड्यावरती पुन्हा एकदा बॉलिंग मार्क करते बॉल रेडी ओ यावेळी सुरेख चेंडू अपील केली कॉट बियांची पण सांगडे पुढचा बॉल ओवर द विकेट ना फुल टॉस देखील मिस केला डॉट चेंडू ओवर द विकेट ना कैलाश शपथ झाले फलंदाज पुन्हा एकदा अपील आपल्याला पाहायला मिळते तर चिंडोने बॅटचा संपर्क दरम्यान पुन्हा एकदा आला नाही अंपायरचा इशारा लेग बाईस आला आमच्यापर्यंत निलेसन मडवी आपल्याला पाहायला मिळतात प्रमुख पंच गोलंदाजी इनला आणि बॅटिंग इनला आपल्याला पाहायला मिळतील पंच दिनेश नाईक सर या पुढची आपल्याला मॅच डायरेक्ट हिटचा पुन्हा एकदा प्रयत्न भागंभाग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि इथनं मिळतील या दोन धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या दोन एकच धाव माफ करा एकच धाव इथनं मिळेल एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये एकूण आपल्याला पाहायला मिळते चार एक्केचाळीस टार्गेट या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी
संघाचे एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड मध्ये फक्त धावसंख्या तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल, 6 धावा। धावसंख्या एकूण 12, 7-7-7-7, 12 शून्य आणि 34 धावेची गरज आहे। 7 धावा फक्त झालेत आणि 12 शून्य शिल्लक आहेत आणि विजयासाठी 34 धावेची गरज आहे। तर बघा, सापाडे संघाच्या संघनायकाने यायचे, फलंदाज बात पलंदाज बात
चला टॉससाठी यायचं लगेचच आपण. सापाटे टीमचे कॅप्टन आणि नवघर टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी या. बॉल लगेच चॉईस करून घ्या. या दरम्यानचा हा फटका हवेत खेळलेत, मिस टायमिंग आहे. जेम स्पोर्ट्स वडू नवघर, क्या बात है. प्रेमनाथ जे उली चे ते मात्र पुरस्कर्ते पॅकर्स आहेत वडू नवघर टीमचे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. या दरम्यानचा आपल्याला हा देखील चेंडू भरपूर चांगला पाहायला भेटत नाहीये, कारण अंपायरचा इशारा व्हाइट बॉल्स आला. भारी भक्कम आपल्याला अंपायर पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये, आमच्या जीवला खाजील मित्र निल्सन मडवी. ओबद विकेटनं आदरमानचा हा फटका खूप चांगला आता पाहायला मिळतो. अनसाईड अंट्रासचा फटका, डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली, चेंडू चोसून फेक करेपर्यंत दोन धावा तरी येतं मिळतील. संजय स्पोर्ट्स सहावा संघ संघर्ष करतोय हा, खास करून या मॅचमध्ये टार्गेट एवढं मोठं नव्हतं. आणि आता मात्र सहा चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 25 धावेची गरज आहे. बघा यापुढच्या मॅच कशाप्रकारे असतील. जिंकणारा संघ जो आहे, कारण का टीम भरपूर आपल्याला आजच्या दिवसामध्ये एकूण 12 संघ होते, मतलब पूर्णपणे 12 संघ नसल्या कारणानं काही टीमला आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देतोय. तर यातून जिंकणारा संघ त्याला मात्र पुन्हा एकदा बाय दिली जाणार आहे, कारण का ऑलरेडी सापाडे संघ, सापाडे आणि नवघर संघाला, वडू नवघर संघाला बाय होती, म्हणून आता सापाडे आणि नवघर अशी मॅच होईल. आणि याच्यातनं जो जिंकेल तो संघ जिंकणाऱ्या संघासोबत खेळेल, आणि त्याच्यातनं जो संघ जिंकेल तो जय हिंद देवरुंग टीम सोबत खेळेल, आणि त्याच्यानंतर सेमीफायनल जे अंबिका देवरुंग पाडा या टीम सोबत होईल, आणि मेगा फायनल मध्ये भावाले बी संघ ऑलरेडी दाखल झालाय असा शेड्यूल असेल. बोललो ना मी अंबिका. दरम्यान ऑन ट्रेसचा फटका, दरम्यान समोरच्या दिशेने खेळलेत, तिथं फिल्डर देखील उपस्थित आहेत. सापाडे संघाच्या संघानायकाने लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. सापाटे संघाच्या संघानायकाने लवकरात लवकर टॉस साठी यावं प्लीज. फुल टॉस आणि अंपायरचा इशारा नो बॉल साधे गेले, आणि स्विच हिटचा हा फटका एकूण मिळतील 5 धावा. समोर सेशन खेळलेत, तिथे फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग, 2-0 आणि विजयासाठी 15 धावेची गरज आहे. 2-15 इक्वेशन. या दरम्यानचा हा फटका चांगला आहे, तिथे फिल्डर देखील उपस्थित, फक्त प्रेक्षक म्हणून जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. भारी भक्कम आमचे पंच, आमचे खाजील दोस्त निल्सन मडवी यांचा इशारा आमच्यापर्यंत आला चौकाराचा.
आणि विजयासाठी अकरा धावीची गरज. ओव्हर द विकेट. आणि या दरम्यान इतना विकेट येणार नाहीये शेवटच्या चेंडूवरती, मात्र सामना खूप चांगला खेळ करत असताना जिंकले. दोन्ही टीमच्या कॅप्टनने संपर्क साधायचे. संजय स्पोर्ट्स आवाज टीमच्या कॅप्टन आपण संपर्क साधा आणि त्याच्यानंतर संपर्क साधायचे आपण अर्जुली टीमच्या कॅप्टनने देखील संपर्क साधायचे. सले सापाटे संघाच्या संघनायकाने या टॉससाठी, सापाटे संघाच्या संघनायकाने लवकरात लवकर